पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारावर रिझर्व्ह बँकेने आजपासून निर्बंध घातले आहेत या बँकेच्या खातेदारांना सहा महिन्यात फक्त एक हजार रुपये काढता येणार आहेत त्याशिवाय नवीन कर्ज वितरण कर्जाचं पुनर्गठन याचेही पीएमसी बँकेचे अधिकार गोठवण्यात आले आहेत पीएमसी बँकेवर निर्बंध घातल्याचे समजताच ठेवीदार आणि खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली परिणामी बँकेच्या ठिकठिकाणच्या शाखांमध्ये गर्दी झाली पैसे मिळत नसल्यानं अनेक शाखांमध्ये खातेदारांनी गोंधळ घालून आक्रमक पवित्रा घेतला कोल्हापूर जिल्ह्यात पीएमसी बँकेच्या सात शाखा आहेत या शाखांमध्येही खातेदार आणि ठेवीदारांनी गर्दी करून बँकेच्या अधिकाऱ्याला धारेवर धरलं पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातलेत बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या सेक्शन पस्तीस ए नुसार रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केली आहे त्यानुसार खातेदार आणि ठेवीदारांना सहा महिन्यात फक्त एक हजार रुपये कर्जाचं पुनर्गठन आणि गुंतवणूक करण्यास मनाई केली आहे हे निर्बंध बँकेला पुढील सहा महिने लागू राहणार आहेत पीएमसी बँकेचा मार्च दोन हजार एकोणीस अखेरचा एन पी ए दोन पूर्णांक एकोणीस टक्के इतका असल्याचं सांगितलं जात आहे मात्र बँकेतील अनियमिततेमुळे निर्बंध आल्याचं समजतय रिझर्व्ह घातलेल्या निर्बंधाची माहिती पीएमसी बँकेनं दिली अचानक घडलेल्या या घटनेमुळे ठेवीदार आणि खातेदारांमध्ये एकच गोंधळ उडाला खातेदार ठेवीदारांनी बँकेच्या शाखांमध्ये धाव घेतली मल्टी स्टेट दर्जा असलेल्या पीएमसी बँकेच्या देशभरात एकशे सदतीस शाखा आहेत तर कोल्हापुरात सात शाखा आहेत या बँकेमध्ये अकरा हजार कोटी रुपयांच्या कर्ज वाटप केलंय बँकेचा एकूण व्यवसाय कोटी रुपयांचा असल्याचं सांगितलं जात आहे मोठी उलाढाल असलेल्या या बँकेवर रिझर्व्ह बँकेनं कारवाईचा बडगा उगारल्यानं खातेदार आणि ठेवीदारांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती राज्यभरात असंच चित्र दिसत होतं कोल्हापुरातील रुईकर कॉलनी स्टेशन रोड राजारामपुरी अर्धा शिवाजी पुतळा देवकर पाणंद गांधीनगर या शाखांमध्ये आक्रमक खातेदारांनी गोंधळ घातला रुईकर कॉलनी शाखेच्या शाखाधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं घराचं बांधकाम मुलांचं शिक्षण वैद्यकीय उपचार यासाठी आपल्याला पैशांची गरज असल्याचं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला पैशासाठी अक्षरशः विनवण्या सुरू होत्या पैसे दिल्याशिवाय बँकेतून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला सूचना अजिबात दिलेली नाही मी आत्ता मला एका व्यक्तीनं कळवलं की आमच्या रिलेटिव्हनी की असं असं बँकेत झालेलं आहे जावा म्हणून त्यासाठी मी बघायला म्हणून आले तर इथं हे असा प्रकार झालेला आहे आणि अजिबात म्हणजे अंदाधुंदी काय एस एम एस तर केला पाहिजे नाही तर कळवलं तरी बँकेनं पाहिजे काय करायचं आम्ही त्याच्यावर त्या बँकेवरतीच हे हप्ते वगैरे जातात किंवा काय करायचं असेल ते करता येतं आता काय करायचं आम्ही म्हणजे तीन साडेतीन लाख रुपये टाकलेले आहेत कर सेविंग खात्यात करंट खात्यात पैसे अडकलेले आहेत आणि ते म्हणाले एक हजार रुपये तुम्हाला देणार सहा महिन्यानंतर सहा महिन्यापर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि तुम्हाला पुढं ज्यावेळी होईल त्यावेळी पैसे मिळणार आता माझा अठ्ठावीस सरकारला चाळीस तीस चाळीस हजार होम लोनचा हप्ता आहे कामगाराचे पगार आहेत दवाखान्याचं बिल द्यायचं आहे आम्ही कुठलं बिल देणार सांगा ते म्हणते आम्हाला काही माहीत नाही माहीत नाही जीव वर खाली व्हावं लागलं ला आमचं बरोबर झालं कोण जबाबदार हे आरबीआयने आणलं म्हणजे आरबीआयने म्हणजे आमचं करंट खातं जास्त ते वाढा पाहिजे नको हा तर सगळ्यांना सर सकट एक हजार रुपये देणार ते बी सहा महिन्यात एकदाच परत काय पैसे मिळणार नाहीत काय नाही शिवाजीपेठ परिसरात संतप्त ठेवीदारांनी रास्ता रोको केला बँकेचं क्लिअरिंग थांबवण्यात आलं असून एटीएमची सेवाही बंद करण्यात आली आहे तसंच ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार खंडित करण्यात आले त्यामुळे सर्वच घटकातील खातेदारांमध्ये नाराजी आहे दरम्यान आर्थिक अडचणीत आलेल्या कोल्हापूर जनता सहकारी बँकेचं पंजाब महाराष्ट्र बँकेत दोन हजार नऊ साली विलिनीकरण झालं जनता सहकारी बँकेचे ठेवीदार खातेदार आणि ग्राहक वर्ग मोठा होता ही खाती पीएमसी मध्ये सुरू राहिली दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या लेखा परीक्षणात काढलेल्या त्रुटीत दूर करण्याचे प्रयत्न सुरू असून ठेवीदार आणि खातेदारांची गुंतवणूक सुरक्षित असल्याचं बँकेच्या वतीनं सांगण्यात आलं कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावं असं आवाहन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी पत्रकाद्वारे केलंय दुसरीकडे एनपीए तीन टक्क्यापेक्षा कमी असताना कारवाई झाल्यानं आर्थिक वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे राष्ट्रीयकृत बँकांच्या थकीत कर्जांचं प्रमाण अनेक वेळा दहा टक्क्याहून अधिक तरीही कोणती कठोर कारवाई होत नसल्याकडं अनेक जणांनी लक्ष वेधलं